मला शेवटी तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. तू आत्ता लॉन्चिंगमध्ये जी शिट्टी वाजवलीस ना, ती मला शिट्टी हवी आहे. आणि त्या शिट्टी तुला कुठून मिळाली, कारण तू कोल्हापूर जायचं आहे मला माहिती आहे. तर ते जरा थोडं तुझं शिट्टीचं प्रेम एलॅबोरेट केलं तर आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल असं मला वाटतं. कारण इतकी खणखणीत शिट्टी आहे, ती आधी वाजव आणि मग तुझ्या शिट्टीचं प्रेम सांगा. आता तुझं शिट्टीचं प्रेम सांग, ही शिट्टी नेमकी आली कुठून तुझ्यात आणि शिट्टीबद्दल तू काय सांगशील? खरं म्हणजे शिट्टी हे फार काय चांगलं मानलं जात नाही, सुसंस्कृत मानलं जात नाही ना. घरामध्ये तुम्ही शिट्ट्या थपडाच बसल्या असत्या वगैरे असं वातावरण होतंच, आणि त्या शिट्टीची एक भीती असतेच ती. पण म्हणजे नॉर्मल आणि असं गाणी म्हणणे आणि वगैरे ते तू शिट्टीवर गाणी हे करू शकतोस? ती आपण गाणी शिट्टीवर गाणी म्हणतोच आपण, ती म्हणायचोच आपण, पण ती अशी नुसतीच बाजूची शिट्टी ती लांबपर्यंत जात नाही. ही आपोआप आली का काय? तू थोडे मेहनत घे, शेकडो करोडो लोकांना असतं ना ते. आणि म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची शिट्टी, आणि ही माझी वाजली जात नाही ही या पद्धती. मग अशी गाणी काय आपण वाजवतच असतो, पण म्हणजे कोल्हापुरात क्रिकेटच्या मॅचेसच्या वेळेला आणि ह्याच्यामध्ये ते आपण मित्रांचं आणि हे बघून काही लोक अशी वाजवतात, काही लोक अशी वाजवतात, मग ही मला अशी जोरदार जमते. शाळकरी वयामधल्या ज्या हे जे असतात, काय म्हणूया त्याला, कुतूहल आणि खणखणी चिट्टी, मग ते जसं ती वाजली ते काही वेळा नंतर ती वाजवता येते म्हटल्यानंतर बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये आणि ह्याच्यामध्ये ते असं होतं की अरे नाही ती शिट्टी वाजवती. आणि असं काय म्हणजे काय शिट्टीचं प्रेम आणि असं म्हणून नव्हे, एन्जॉय करतोस मजा. काही काळ सेटवर खूप मोठ्या आवाजात काही सूचना सांगण्यापेक्षा, सायलेन्स ओरडण्यापेक्षा एक शिट्टी वाजवली की कळते काम होतं. खरंच खूप छान ऋषिकेश, तुझी पर्सनॅलिटी ही जबरदस्त आहे.